प्रजासत्ताक दिनाच्या शुभ मुहूर्तावर मंचावर उपस्थित असलेल्या सर्व गणमान्यवर, माझ्यासमोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र व मैत्रिणी आणि पालक या सर्वांना सुप्रभात. मी येथे प्रजासत्ताक दिनाचे भाषण सादर करण्यासाठी आलो आहे. जसे की आपण सर्वांना माहित आहे की आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही देश भारतचा खास सर्वात मोठी लोकशाही देश भारतचा एका खास प्रसंगी येथे जमलेलो आहोत. आजचा दिवस आपण भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन किंवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करत आहोत. आमच्या मान्य मुख्याध्यापक सर, उपप्राचार्य आणि आदरणीय शिक्षकांचा विशेष उल्लेख करून येथे उपस्थित असलेल्या तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक स्वागत. प्रजासत्ताक दिनी मी माझ्या भाषणातून काही विचार मांडणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या अशा शुभ मुहूर्तावर मला माझ्या मुख्याध्यापक सर यांना खूप खूप धन्यवाद म्हणायचे आहे, कारण त्यांच्यामुळेच मला या पवित्र मंचावर येण्याची आणि माझ्या प्रिय देशाबद्दल असणारे माझे विचार मांडण्याची इतकी सुंदर संधी त्यांनी मला दिली. आज आपण सर्वजण आपल्या देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा आणि शुभ प्रसंग आहे. आपण एकमेकांचे अभिनंदन केले पाहिजे आणि आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आपण दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करतो, कारण या दिवशी भारताचे संविधान लागू झाले. 1950 पासून सातत्याने भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपल्या महान भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी भारतात पूर्ण स्वराज्यासाठी अहोरात्र संघर्ष केले. आपल्या भावी पिढीला संघर्ष करावे लागू नये आणि परकीयांच्या हाती गुलाम झालेल्या भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनंत त्याग, असंख्य बलिदानाचे परिणाम म्हणून आज आपण खुल्या हवेत आपल्या अधिकारांचा श्वास घेऊ शकत आहोत. भारत हा एक लोकशाही देश आहे, जिथे लोकांना देशाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांचा नेता निवडण्याचा अधिकार आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 1947 मध्ये ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून वर्तमान नव्या भारतने खूप विकसित केला आहे आणि म्हणूनच भारताची गणना आज सर्वात शक्तिशाली आणि जलद गतीने विकास गाठणाऱ्या देशांमध्ये केली जाते. पण या विकासाबरोबर काही उणीवाही निर्माण झाल्या आहेत, जसे की विषमता, गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार, निरक्षरता, स्त्रीभ्रूण हत्या इत्यादी. आपला देश जगातील सर्वोत्तम देश बनवण्यासाठी समाजातील अशा समस्या सोडवण्याची आज आपण प्रतिज्ञा घेण्याची गरज आहे. मला आशा आहे ज्या प्रकारे आपल्या पूर्वजांनी ब्रिटिशांना या देशातून हकलून लावले, त्याच प्रकारे आपण सर्वजण मिळून या उणीवांना भारतातून समूळ उच्चाटन करूया. एवढे बोलून मी माझे भाषण या शब्दांनी संपवणार आहे. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.